कर्जत खालापूर तालुक्यात हुकुमशाही चालू झाली असून ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काही भांडणं झालेली होती, त्याच्यामध्ये खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रॉस राईडचे गुन्हे दाखल झालेले होते. त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. व या आंदोलनाच्या अंती सर्व आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांचं निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेलं आहे. आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर बाबींची सर्व पडताळणी करून आणि सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे तर ती पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येईल. कुठल्या प्रकारची चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे. आणि सकारात्मक चर्चांची सर्व आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे येण्यात आले. सर, काय काँग्रेस पार्टी खालापूर तालुका त्यांच्या माध्यमातून आम्ही खालापूर पोलीस स्टेशनवर एक आंदोलन चढलं होतं. आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आमच्या एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे, त्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणं गरजेचं आहे, त्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खालापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन चढलं होतं. आम्ही पोलीस स्टेशनची डीवायसी साहेब असतील, तिथे पी आय साहेब असतील, यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सर्व ज्या आमच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचं कुमार असेल, आमची सर्व महिला भगिनी असतील, तिथे झालेला वाद असेल तो आपसाआपसात म्हणजे अशी आम्हाला एक शाश्वतीसुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेला आहे, परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे तोसुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असं आम्हाला पोलिसांनी शब्द दिला आहे. आणि विषय आमचा आता इथे मिटलेला आहे.